नाशिक जिल्ह्यातील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टिंग मृत्यू मृत्यूदराचं नियंत्रण जे आहे ते आश्वासक असल्याचं मत पालकमंत्र्यांनी व्यक्त केलं आहे जिल्ह्यात ऑक्सिजन बेड्स आणि औषधांची कमतरता निर्माण होणार नाही यासाठी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाला जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे जिल्ह्यात उपलब्ध असलेली रेडिमिसिव्हिअरची इंजेक्शन रुग्णांना वेळेत आणि वाजवी दरात मिळतील याची दक्षता घ्यावी त्याचबरोबर या इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत करण्याबरोबरच त्याचा किती साठा उपलब्ध आहे याबाबत प्रत्येक रुग्णालयाबाहेर एक बोर्ड लावण्यात यावा जास्तीत जास्त इंजेक्शनचा साठा शासकीय रुग्णालयाच्या औषध विक्री केंद्रामार्फत उपलब्ध दे करून देण्याच्या सूचना आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाला दिल्या आहेत कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्याची आढावा बैठक राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहामध्ये झालेल्या या बैठकीत पालकमंत्री श्री छगन भुजबळ बोलत होते यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर आमदार माणिकराव कोकाटे आमदार सरोज हिरे जिल्हाधिकारी सूरज मांढरे महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ सयाजीराव गायकवाड जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कपिल पाटील निवासी वैद्यकीय जिल्हाधिकारी डॉक्टर आनंद पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना पालकमंत्री भुजबळ म्हणाले की रुग्णसंख्या यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये घट होत असली तरी देखील भविष्यातील संभाव्य वाढ विचारात घेता ऑक्सिजन बेड्स आणि औषधांची कमतरता निर्माण होणार नाही जे प्रशासनानं ना, दक्षता घेतली पाहिजे गर्दीच्या ठिकाणी मार्केटच्या ठिकाणी जनजागृतीवर प्रसिद्धीसाठी भर देण्यात यावा तसेच कोरोनाचा शेवटचा रुग्ण बरा होत नाही तोपर्यंत शासन आणि प्रशासनास स्वस्थ बसता येणार नाही मुंबईतील एमच्या धर्तीवर नाशिकमध्ये सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी अद्ययावत सुविधा महापालिकेमार्फत रुग्णालय तयार करण्यास प्राधान्य देण्यात यावं ऑक्सिजन टँक लावण्याबरोबरच वर ते लवकरात लवकर बसवण्यात यावेत तसेच याबाबत काय काम झालं याची माहिती पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा आढावा बैठकीत घेण्यात येईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे शहर आणि जिल्ह्यातील मृत्यूदर आटोक्यात राहण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत यवला उपजिल्हा रुग्णालयात तातडीनं सर्व सुविधा आणि व्यवस्था पूर्ण करण्यात यावी असं सांगून पालकमंत्री भुजबळ म्हणाले जिल्ह्यात अडुसष्ट हजार आठशे एकोणतीस कोरोनाग्रस्त त्यातील अठ्ठ्याऐंशी टक्के रुग्ण बरे झाले आहेत दहा हजार आठशे अठरावरून तीन हजाराने जिल्ह्यात रुग्णसंख्या घटली आहे देशात आणि राज्यातील मृत्यूदरापैकी नाशिक जिल्ह्यात सर्वात कमी मृत्यूदर आहे शून्य मृत्यूदर करण्यासाठी प्रशासन सध्या क्रियाशील आहे कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगचं प्रमाण सर्वाधिक नाशिक जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबत देखील प्रशासनानं गेल्या पंधरा दिवसात प्रयत्नपूर्वक नवीन क्षमता निर्माण केली आहे आणि सध्या ऑक्सिजनचा तुटवडा भासत नाही आहे सर्वसामान्य नागरिकांना सहजतेनं माहिती उपलब्ध होण्यासाठी औषधं उपलब्ध व्हावेत हो याबाबत प्रचार प्रसार करण्यास प्राधान्य देण्यात यावं प्रत्येक रुग्णालयाबाहेर बेड्स आणि औषध साठ्याबाबत बोर्ड लावण्यात यावेत यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे स्वतंत्र यंत्रणा त्यासाठी उभारावी तसंच मेडिक्लेमच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी राज्यस्तरावर नेमण्यात येऊन सोडविण्यात ने येतील असंही यावेळी पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर आमदार सरोज अहिरे आदींनी सहभाग घेतला जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्यातील एकंदरीत व्यवस्थापनाबद्दल माहिती दिली महापालिका आयुक्त कैलास जाधव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील माहिती पालकमंत्र्यांच्या समोर सादर केली जनमत मराठी न्यूजकरिता प्रतिनिधी संदीप बोडरे येवला नाशिक